माझी आई काळूबाई या मालिकेतील विवेक सांगळे यांनी आता चुप्पी सोडली आहे. विवेकने दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की मी कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटलला पोहोचवून मदत करून आलो होतो, त्यावरून ती आणि तिच्या आईने मला टोमणे मारून हैराण केलं. माणुसकी ही गोष्टच नाहीये. मी फोनवर बोलत असताना माझ्या पर्सनल व्यक्तीला शिव्या दिल्या, त्या त्यांनी ऐकल्या आणि त्याचा भाऊ केलं. मी तिला शिवीगाळ केलेली नाही, ती परीक्षा आहे असं सांगून इव्हेंटला जायची. आमच्याकडे तिच्या इव्हेंटच्या होर्डिंगचे फोटो आहेत. तेव्हा आमच्या समोर हे सत्य आलं. अलकाताईंचा त्यालाही विरोध नव्हता, पण ती शूटिंग थांबवून इव्हेंटला जायची, अशी प्रतिक्रिया विवेकने दिली आहे. दिवसेंदिवस हा वाद चिघळतच चालला आहे. या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा.